नमस्कार. सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण अविरत टप्पा क्रमांक 2 मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. टप्पा क्रमांक 1 पूर्ण केल्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. खेड तालुक्यात एकूण 139 प्रशिक्षणार्थी होते, पैकी 90 प्रशिक्षणार्थींची प्रमाणपत्र प्रिंट होऊन आपल्याला प्राप्त झालेली आहेत. ज्या प्रशिक्षणार्थींची प्रमाणपत्र मिळालेली नाहीत व प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा सर्व प्रमाणपत्र न मिळालेल्या प्रशिक्षणार्थी यांनी पुढील व्हिडिओचा आधार घेऊन प्रमाणपत्र भरावीत. सर्वात प्रथम आपल्या अविरतच्या अकाउंटमध्ये लॉग इन करावं. त्यानंतर उजव्या बाजूला आपलं जे नाव आहे त्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रमाणपत्र आवश्यक माहिती फॉर्म ही टॅब उपलब्ध झालेली पाहायला मिळेल. यावर आपण डबल क्लिक केल्यानंतर अपेक्षित असणारी माहिती या ठिकाणी ओपन होईल. यामध्ये माहितीचा जो फॉर्म आहे तो आपल्याला भरून सबमिट करायचा आहे. फॉर्म ओपन होण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. आपल्याला हा संपूर्ण जो फॉर्म आहे हा मराठीमधून टाईप करायचा आहे. त्यासाठी इंटरनेटवरून गुगल इनपुट मराठी या टूलचा आपण वापर करणार आहोत. किंबहुना तो जर आपल्याला उपलब्ध झाला नाही तर या फॉर्मच्या उजव्या बाजूला, या ठिकाणी मी जे कर्सर ठेवतो आहे या उजव्या बाजूला माहिती महत्त्वाच्या काही सूचना लिहिलेल्या आहेत. ह्या सूचनांमध्ये सर्वात खाली 5 नंबरला याची लिंक दिलेली आहे. या लिंकवर आपण या ठिकाणी डबल क्लिक करणार आहोत. डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला गुगल इनपुट साधन ओपन झालेलं असेल जे आपल्याला मराठी टायपिंगसाठी उपयुक्त ठरेल. उदाहरणादाखल एक या ठिकाणी अक्षर मी टाईप करतो जे आपल्याला फॉर्ममध्ये भरायचं आहे. आपण इंग्रजीमध्ये ज्याप्रमाणे स्पेलिंग टाईप करतो त्याप्रमाणे या ठिकाणी स्पेलिंग टाईप करायचं आहे. मी स्पेलिंग टाईप करतो आहे RAMDAS. मराठीमध्ये हे खाली आलेलं आहे. हे लिंकमधनं फक्त खाली यावर घ्यायचं आहे. आता इथं खाली जे अक्षर आलेलं आहे हे अक्षर या ठिकाणावरून कॉपी करायचं. त्यासाठी हे सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर कॉपी करायचं आणि पुन्हा आपल्या अविरतच्या वेबसाईटवर यायचं. या ठिकाणी जो आपला माहितीचा फॉर्म आहे हा माहितीचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळेल. इथं नाव जे आहे इथं नाव सिलेक्ट करायचं आणि आपण जे त्या ठिकाणावरून कॉपी केलेलं नाव आहे त्या ठिकाणी कंट्रोल व्ही दाबून पेस्ट करायचं आहे. याप्रमाणे ही संपूर्ण जी माहिती आहे आपल्याला दिसती या रकाण्यामधली सर्व माहिती अचूक आणि बिनचूक भरायची आहे. ज्यामध्ये आडनाव, नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, शाळेचा UDIS क्रमांक, शाळेचे नाव, गावाचे किंवा शहराचे नाव, त्यानंतर तालुका, जिल्हा आणि सर्वात शेवट सरळचा क्रमांक जो आपला स्टाफ पोर्टलमध्ये आपल्याला मिळेल. समजा तो उपलब्ध झाला नाही तरी चालू शकतो कारण तो वैकल्पिक आहे. स्टार केलेले मात्र संपूर्ण फॉर्ममधली माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची. ही संपूर्ण भरून झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटन उपलब्ध झालेलं आहे. ह्या सबमिट बटनावर आपण क्लिक केलं की आपली जी माहिती आहे ती यशस्वीरित्या अपडेट केलेली असेल ती आपल्या अविरतच्या लिंकला ती अटॅच होते आणि आवश्यक असणारा फॉर्मसाठी जी माहिती अविरतच्या हेल्पलाईनला उपलब्ध होते आणि त्यानंतर मग प्रिंट करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती त्यांना उपलब्ध झाल्यानंतर सदरची प्रमाणपत्र प्रिंट केली जातात. ज्या प्रशिक्षणार्थींना आत्ता मिळालेली आहेत त्यांचा प्रश्न आत्ता येणार नाही. परंतु ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे परंतु त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही आहे अशा सर्व प्रशिक्षणार्थींना सदरची लिंक वापरून किंवा सदरचा व्हिडिओचा आधार घेऊन या ठिकाणी आपली प्रमाणपत्र भरायची आहे. जेणेकरून त्यांना लेवल क्रमांक 1 पूर्ण केल्याबाबतचं प्रमाणपत्र उपलब्ध होईल. सदरची प्रमाणपत्र आजपासून पुढे 2 ते 3 महिने इतका कालावधी गेल्यानंतर त्यांना ती उपलब्ध होतील. या सर्व बाबीची प्रशिक्षणार्थींनी योग्य दखल घ्यावी. आपण सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ पाहिला, मला खात्री आहे की या व्हिडिओच्या मदतीने आपण
आपलं जे टप्पा क्रमांक एकचं प्रमाणपत्र आहे ते भरू शकाल. धन्यवाद.